म्हणजे आजचा डॉक्टर्स डे त्यांचा ऋणनिर्देश करण्याचा कार्यक्रम आहे. वर्षानुवर्ष ते आपल्या सगळ्यांची सेवा करत असतात आणि त्या कामामध्ये त्या कार्यक्रमामध्ये मी व्यत्यय आणला असं म्हणायला हरकत नाही. मी म्हणण्यापेक्षा आयोजकांनी खरं म्हणजे शमी मास्टर या कार्यक्रमामध्ये मी मला बोलवलं मला माहीत नव्हतं तुम्ही इथं स्वागत सत्कार करणार आहे त्यामुळे नाही तर मला डॉक्टर डेचा कार्यक्रम म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि मग तेरे खत में मेरा सलाम असं कार्यक्रम झाला आणि माझाही स्वागत सत्कार करण्यात आला. खरं म्हणजे आपल्या डॉक्टर डेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ईद मिलन हा देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपला एक ऋणातून मुक्त होण्याचा हा कार्यक्रम वर्षभरामध्ये जी सेवा आपल्या सगळ्या रुग्णांची केली जाते अनंत उपकार डॉक्टरचे नेहमीच आपल्यावर असतात पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये नवीन डॉक्टर जे येतात आणि एकंदरीत सर्व शिक्षणाचा खर्च डोंगरे साहेबांना विनंती आहे व्यासपीठावर यावा डॉक्टर साहेब मेडिकलचा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता थोडं व्यावसायिकपणा त्याला यायला लागलाय. तो असे अनेक मंडळी आहेत की जे खऱ्या अर्थाने जनसेवा म्हणून डॉक्टर त्या ठिकाणी करत असतात आणि असे खूप डॉक्टर्स आमच्याही संपर्कात आहेत की जे जनसेवेचं व्रत घेऊन जनतेला या ठिकाणी सेवा देत असतात. खरं तर त्यांचे मानावे तेवढे धन्यवाद कमी पडतात. मी या निमित्ताने सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार देखील मानतो की त्यांनी या सर्व समाजाच्या सेवेचं व्रत त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. अशीच अवरात्र सेवा त्यांनी करत राहो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो.